जिजाऊंच्या उदरामध्ये जन्मलं अशी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, स्वराज्य, स्वभाषा आणि स्वधर्म याला मान मिळवून देणारे शिवछत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्याच्यामुळं आम्ही महिला बाहेर निघतो आणि इतक्या मोठ्या संख्येनं आज इथं उभं राहतो, अशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले ही पृथ्वी शेषशाही नागाच्या डोक्यावर नाही तर कष्ट करायच्या काम करायच्या तळहातावर उभी आहे असे सांगणारे अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना मी प्रथम अभिवादन करते. या ठिकाणी स्टेजवर बसलेल्या सर्व सन्माननीय व्यक्ती, विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि आपल्या नांदेड जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व प्रत्येकाच्या मनामनामध्ये हृदयामध्ये वसलेले माननीय प्रतापरावजी चिखलीकर साहेब या निवडणुकीसाठी उभे आहेत हे सांगण्याची गरज मला वाटत नाही, कारण इथं जमलेले लोक जे आहेत, आज इथं जमलेला एवढा प्रचंड समुदाय हा टोकन देऊन नाही तर साहेबाच्या प्रेमाखातर जमलेला आहे. आज आम्ही प्रणीताताई, सुजाताताई यांच्या बरोबर फिरतो आहोत गावागावामध्ये. प्रत्येक गावात गेल्यानंतर लोक काय म्हणतात, हा रस्ता साहेबांनी दिला, हे मंदिर साहेबांनी दिलं, या ठिकाणचं हे हा हॉल साहेबांनी बांधून दिला. म्हणजे जो नेता खासदार असताना सुद्धा आपल्या लोहा कंधारची कामं करतो, घार फिरे आकाशी लक्ष तिचे पिलापासी, असं साहेबांचं कणखर नेतृत्व आहे. बघा या माणसाची किती ताकद आहे. साहेब म्हणजे एक विकासाभूक नेतृत्व, विकासाभिमुख नेतृत्व. साहेब म्हणजे कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व याचा संगम असलेला नेतृत्व म्हणजे साहेब. साहेब म्हणजे कंधार आणि लोहा मतदारसंघाची शान. साहेब म्हणजे साहेबांमुळेच मतदारसंघात रंगत येते आणि साहेब म्हणजेच आम्हा सर्वांचा विश्वास, श्वास आणि आस. एवढं साहेबांचं कणखर नेतृत्व 30 वर्षापासून आपल्यासाठी झटत आहे, झगडत आहे आणि अशा साहेबांना आपल्याला जपायचं आहे. हे साहेबांना मत म्हणजे विकासाला मत, साहेबांना मत म्हणजे मंत्रीपदासाठी असलेलं आपलं मत आहे. म्हणून हे मत आपल्याला इकडं तिकडं कुठंच जाऊ द्यायचं नाही तर आपल्याला साहेबांचे प्रचारक व्हायचे आणि साहेबांसाठी अहोरात्र 24 तास ते लोकांची काळजी घेतात. स्वामी समर्थ जसं म्हणतात, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे, तसंच साहेबांचं नेतृत्व आहे. कुणाचाही कितीही उशिरा जर फोन आला तर ते फोन घेतात, उचलतात आणि त्यांच्या समस्या सोडवतात. साधं एक दूधवाल्याला विचारलं की तुमचं मत कुणाकडे आहे, गावातलं मत कुणाकडे आहे, तो म्हणतो की साहेबांनी माझी गाडी अर्ध्या रात्री सोडवली, मला सांगण्याची गरज नाही कोणाला मतदान द्यायचंय. एवढं खंबीर नेतृत्व आपल्या माग उभं आहे साहेबांचा. तुम्हाला माहित आहे मंत्रच आहे, मी जनतेचा आणि जनता माझी, आणि अहोरात्र फक्त त्यांना एकच ध्यास असतो की या कंधार लोयाचा विकास कसा झाला पाहिजे. आणि असंख्य लाडक्या बहिणींचे ते भाऊ आहेत. बघा आज 7,500 एका महिलेला मिळाले आहेत, म्हणजे 5 वर्षामध्ये जे 95,000 होतात ते आता जर आपण महायुती सरकारला, लाडक्या बहिणींना विनंती करते, महायुती सरकारला जर आपण आता निवडून दिलं तर या 1,500 2,100 रुपये होतील आणि येणाऱ्या 5 वर्षात तुम्ही लखपती होणार. मग असं कुठलं शासन आहे का की जे आपल्याला लखपती करणार आहे. आज भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष झालेले आहेत, आपण अमृत महोत्सव साजरा केला, आपल्या लोहा कंधारचं कम नशीब आहे, आपल्याला आतापर्यंत मंत्रीपदानं हुलकावणी दिलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय तर हे मंत्रीपद कसं खेचून आणता येईल आणि साहेबांना कसं मंत्री करता येईल याचा ध्यास आपण घेतला पाहिजे. अभी नाही तो कभी नाही अशी लढाई आपल्याला लढायची आहे आणि आपल्या सर्व बंधू आणि भगिनींना माझी नम्र विनंती आहे की साहेबांसाठी आपण खूप खूप प्रयत्न करा, जिजा आणि साहेबांना एवढं मंत्रीपद मिळवून द्या. आपण
महायुती शासनाचे जर निर्णय पाहिले तर वाखाणण्याजोगे निर्णय आहेत. महिलांना अर्ध तिकीट, ज्या पाकिस्तान मध्ये आज खूप महागाई आहे, 200 ते 300 रुपये किलो गहू आहे, आपल्याकडे फ्री मिळतो. स्वस्त धान्य दुकानामध्ये फ्री गहू तांदूळ मिळतात. स्वच्छता गृह बांधून दिली या सरकारनं. या सरकारनं महिलांचं अर्ध तिकीट केलं. लाडकी लेक योजना सारख्या योजना राबवल्या. मुलगी जन्मली की तिच्या नावावर पैसे टाकले. उच्च शिक्षणासाठी मुलींना फ्री मोफत शिक्षण आहे. असंख्य येणाऱ्या विद्यार्थिनी आपल्या याचा लाभ घेऊन खूप मोठ्या बनू शकतात. अनेक योजनांचा जर पाडा वाचायचा झाला तर आपल्याला दिवस पुरणार नाही. एवढ्या योजना मोदी सरकारनं आणि महायुती सरकारनं, हा लोहा कंदार लोहा ते लातूरला जाणाऱ्या रस्त्यात 3 तास लागत होते. खड्ड्यात रस्ता होता की रस्त्यात खड्डे होते हे समजत नव्हतं. आज 1 तासात आपण लोह्याहून लातूरला जातो. एवढं काही या शासनानं करून ठेवलेलं आहे तर आपली आता त्यांना उतराई होण्याची गरज आहे. साधा काटा काढला तर माणूस आठवण ठेवतो. मग एवढ्या महायुती शासनानं आणि मोदी सरकारनं सुविधा केल्यात. राम मंदिर सारखा प्रश्न सोडवला, 370 कलम हटवलं. काय पाहिजे आपल्याला? महिला भगिनींना 3 सिलेंडर मोफत आहेत. LPG गॅस योजना आहे, उज्ज्वला गॅस योजना, असंख्य योजनांचा लाभ महिला भगिनींनी घेतले आहेत. आणि लाडक्या भावाला या लाडक्या बहिणी कधीच विसरणार नाहीत. आणि आज लाखो बहिणींचे आशीर्वाद या लाडक्या भावाच्या मागे आहेत. आणि आम्हा सर्व बहिणींच्या सुद्धा आशीर्वाद आहेत. आपल्या सर्वांना एवढी विनंती करते, थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या मागे घोषणा करायची आहे, चिखलीकर साहेब तू मागे पडव.